जिथे गुणवत्ता हेच संस्कार व 100% समाधान हीच परंपरा. आपल्याला विटा परिसरात गुंतवणूक करायची, फ्लॅट, गाळे अथवा ऑफिससाठी प्राईम लोकेशनला जागा शोधताय, सदरची जागा प्राईम लोकेशनला आहे का? तिथून गार्डन, भाजी मंडी, हॉस्पिटल्स, मेन मार्केट, एसटी स्टँड हे सर्व काही जवळ आहे का? सदरचे बांधकाम गुणवत्तापूर्ण, भूकंपरोधक, लिफ्ट असणारे व वास्तुशास्त्राप्रमाणे असणार का? मग हे सर्व काही एकाच ठिकाणी मिळणार का? तर होय, या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर, श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन विटा. आपल्या गरजे व बजेटनुसार गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी फक्त आणि फक्त श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन विटा. तसेच सांगलीमधील भारती हॉस्पिटल शेजारी भव्य मॉलचे बांधकामही सुरू. लांडग्याने मारलेल्या मटणाच्या तुकड्यासाठी मेंढपाळाला पिंपरी खुर्द तालुका आटपाडी येथे मारहाण झाली. लांडग्याने मारलेल्या मेंढीचे मेंढपाळाने वाटे घातले होते, ते वाटे मला द्या म्हणून तेथील ग्रामस्थाने काही तरुणांसह त्यांना मारहाण केली. मेंढपाळ म्हणतो, लांडग्याने मारलेली मेंढी म्हणजे आमची शिकार असते, आमचा जीव गेला तरी चालेल परंतु त्यातील वाटा आणि दुसऱ्याला देऊ शकत नाही. याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापूर भागातून व बेळगाव भागातून 700 ते 800 मेंढपाळाचे कळप असणारे पांडे पिंपरी खुर्द येथे मेंढरे चरण्यासाठी आले होते. रात्री लांडग्यांनी मेंढ्यावरती हल्ला केल्यानंतर काही मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. त्या मेंढ्यांचे मटण आम्हाला द्या अशी मागणी गावातील कार्यकर्त्यांनी केली. मात्र सदरचे मटण आम्ही विकत नाही, त्यांची शिकार आहे असे सांगितले असता सदरच्या कार्यकर्त्यांनी त्या मेंढपाळाला मटण दिले नाही म्हणून लाताबुक्क्यांनी व जोरात मारहाण केली. त्यामध्ये 5 वर्षाच्या बालकाला सुद्धा मारहाण झाली, त्यामध्ये महिला होत्या त्यांनाही मारहाण झाली. सर्व जखमींना आटपाडी पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. याबाबतची तक्रार आटपाडी पोलीस स्टेशन येथे देण्यात आली. यावेळी माजी समाज कल्याण सभापती व जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मानंद पडळकर, विष्णुपंत अर्जुन, लक्ष्मण सरगर, गणेश भुते व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. तक्रार दाखल करून पुढील तपास आटपाडी पोलीस स्टेशन करीत आहेत. जिल्हा बेळगाव, तालुका चिकोडी, इकडे आपण सांगली भागात मेंढरे घेऊन आलो होतो चरण्यासाठी. तिथून पिंपरीगावला मेंढरं आली होती आपली, पिंपरीगावात मेंढरं आली होती. तिथं रात्री लांडग्यानं हल्ला केला होता आमच्या बकऱ्यावर. ते बकरं आम्ही कापून खायला घेत होतो, खराब टाकून चांगलं खायला घेत होतो. मग ते शेतकरी आला तिथं, म्हटलं आम्हाला मटण द्या, मटण द्या. म्हणलं आम्ही, म्हणलं आमची शिकार असते ती आम्ही देत नाही, आम्ही लांडग्यानं फाडलेला आहे, आम्ही कुणाला देऊ शकत नाही. म्हणलं ते म्हणलं तुमच्या आई, तुमच्या शेवा देताना आमचं पोरग म्हणलं का शेवा झालाय, का शेवा झालाय म्हटल्यावर तू गेला आणि 10-15 पोरग घेऊन आला. जे आम्हाला सगळ्यांनी दगड घेतले, ते दगडाने चालू केले, त्यांनी काय कसं झालं आणि काय झालं म्हणजे पोरांनी विचार नाही आली, ते डायरेक्ट मारा चालू केली. मग एक पोर घरात पळून गेले, त्या घरात पळून गेलेल्या पोराला बी तिथे लाकडं ठेवली होती तोडून, ते लाकडं घेतली, ते चौघाने त्या पोराला मारा चालू केलं. मारून सगळ्यांनी मारून गेली, म्हणाली तुम्ही इथनं बाहेर पडा, या मालकाय राहणार ना, तुम्हाला धावतो म्हणाल, इथं जिथेच गाडतो तुम्हाला. मेंढर 2-3 गाडी वाल नेली. किती मेंढर? 7 मेंढर. हो, खांडवा किती मेंढरांचा? खांडवा तरी 87 मेंढर आहे खांडवा. सचिन अप्पाजी कोळेकर राहणार कोगनोळी, तिकडं मेंढर घेऊन आल्या मारल्या. लांडग्यानं पिल्लं बकरं खाल्लं तर आणि ते आम्ही कापलं, कापल्यानंतर सकाळपारी ती बापायला 9 दरम्यान आणि बकऱ्याचं मटण द्या म्हणून आम्ही त्याला काय ते 20 आसन म्हणून नाही दिलं, मग तिने आम्हाला दिलं नाही म्हणून मारलं. तुमचं गाव कुठलं? कोगनोळी तालुका, चिकोडी जिल्हा. इकडे मेंढरं कुठं आणली होती? मेंढरं आम्ही पावसाळ्यात सांगोल्याकडे जातो खाली. बर, आणि आता मागं निघाले आमच्या गावात. मारहाण कुठल्या गावात झाली? तिथं पिंपरी खुर्ची. पिंपरी खुर्द? पिंपरी खुर्द मध्ये तुमचं रान आहे? रान नाही आमचं, आम्ही लोकांच्यात बसलो होतो. बर. आज इथं आटपाडी तालुक्यामध्ये पिंपरी खुर्द हे आटपाडीच्या पूर्वेला असलेल्या गावामध्ये कोल्हापूरचे मेंढपाळ तिथं आलेले होते आणि रात्री तिथं लांडग्याने त्यांचं बकरा मारला आणि लांडग्याने मारलेल्या बकऱ्याचं ते वाटं घाल म्हणून सुखदेव कदम हे त्या पिंपरी गावचे रहिवासी आले. या समाज बांधवाने त्यांना सांगितलं की हे बकरं कशानं मारलेलं आहे आम्हाला माहीत नाही, या बकऱ्याचं आम्ही वाटं घालू शकत नाही. आणि या मुद्द्यावरनं सुखदेव कदम आणि त्याच्या मेहुणा असे 10-15 जण लोकांनी त्या कुटुंबावर अत्याचार केला, अनाशुंग अशी मारहाण केली, महिला लहान मुलं, ही घटना आम्हाला समजली आणि या तालुक्यातले असंख्य कार्यकर्ते, मी स्वतः, आमच्या तालुक्याचे रासपचे अध्यक्ष
लक्ष्मण सरगर या तालुक्याचे नेते विष्णुपंत अर्जुन गणेशरावजी भुते असे असंख्य कार्यकर्ते आम्ही तिथे गेलो असता त्यानंतर सुद्धा त्या सुखदेव कदमला आम्ही बोलवलं पण त्यांनी काय याची मानसिकता दावली नाही. त्यांच्या मेंढ्या तिथं 7-8 मेंढ्या अजूनही सध्या तिथेला त्यांनी कोंडून ठेवलेल्या आहेत. मग आता सारे आम्ही तो पॉलिटिशियनला आलेला आहे. पॉलिटिशियनमध्ये त्यांच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे. त्यांचे 5 बकरी आणि 2 मेंढ्या अशा त्यांनी नेलेल्या आहेत. पण या आटपाडी तालुक्यामध्ये अशी कवाच घटना घडलेली नाही. या घटनेचा आम्ही या आटपाडी तालुक्याच्या वतीनं तीव्र असा जाहीर निषेध करतो. पोलीस प्रशासनाला विनंती करतो या सामान्य कुटुंबावर जो अन्याय झालाय त्याला न्याय द्यावा आणि आम्हाला या न्यायदेवतेवर विश्वास आहे. या कदंबांना लवकरात लवकर अटक व्हावी हीच आमची या प्रसारण माध्यमाच्या माध्यमातून आमची मागणी. विक्रम डिसे, 7 स्टार न्यूज, आटपाडी.